राज्यामध्ये दुष्काळ आहे पाण्याचा. निवडणुकीची आचारसंहितेमुळे महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे आशेने पाहते, त्यांना तुम्ही काय सांगाल या उत्तराने आपण शेवट करूया. नाही, पहिल्यांदा तर दुष्काळाचे जे काही उपाय आहेत त्याच्यावर आचारसंहिता नसते, फक्त त्याचे अधिकार सरकारपेक्षा जिल्हाधिकारी किंवा अधिकाऱ्यांना असतात. पण महाराष्ट्रातले अधिकारी सेन्सिटिव्ह आहेत, आमची त्यांच्याशी चर्चा होत असते. दुष्काळाच्या संदर्भात आढावा आम्हाला घेता येतो, तो आढावा देखील आम्ही घेत असतो. त्यामुळे पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष ठेवलेलं आहे. विशेषतः एक मोठा आपल्याजवळ जो काही चॅलेंज असतो तो पाणी योग्य प्रकारे वापर त्याचा झाला पाहिजे. म्हणजे सिंचनाकरताही मागणी असते, पिण्याकरताही मागणी असते, त्यामुळे कारखान्यांची असते. आत्ता टॉपमोस्ट प्रायोरिटी ही पिण्याच्या पाण्याला आहे. पिण्याचं पाणी हे जुलै एंडपर्यंत किती लागेल याचा अंदाज घेऊन मग पाण्याचं डिस्ट्रीब्युशन आम्ही करतो. त्यामुळे कदाचित त्यातनं थोडी ओढताण होते, कधी शेतकऱ्यांना वाटतं की आम्हाला कमी पाणी मिळालं आहे, कधी इंडस्ट्रीला वाटतं, पण शेवटी पिण्याचं पाणी याला सर्वोच्च वरीयता आम्ही ठेवली आहे. काही अडचण येणार नाही आणि महाराष्ट्र तहानलेला राहणार नाही त्याची खबरदारी, अगदी 100% त्याची खबरदारी घेतली जाईल. अडचणी आल्या, अडचणी येतीलच, दुष्काळात अडचणी काय येणार नाही, पण त्या अडचणी दूर केल्या जातील हे निश्चितपणे सांगतो.